राष्ट्रीय मार्ग पर बने गड्ढे ने चार लोगों की जान ले ली, जिसमें एक वृद्ध और तीन बच्चों का समावेश है। यह दिल दहला देने वाली घटना नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्ग पर बाजार गांव कोंढाली समीप सातनवरी गांव के समीप घटित हुई। घटना में मृतक का नाम 45 वर्षीय गौतम सालवनकर, 9 वर्षीय शौर्य सुबट डोंगरे, 6 वर्षीय शिराली सुबट डोंगरे, 13 वर्षीय चीनू विनोद सोनबर से है। ललिता बाबूलाल सोनबर से गंभीर रूप से जख्मी हुई। मृतकों में शौर्य और शिराली दोनों भाई बहन हैं और मृतक गौतम उनके नाना जी हैं। मृतक सर्विस रोड पर बने सातनवरी के बस स्टॉप पर खड़े थे। नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्ग पर तेज गति से चल रही चार पहिया गाड़ी के सामने रास्ते पर बना गड्ढा आ गया। इस गड्ढे की वजह से गाड़ी चालक का गाड़ी से नियंत्रण छूट गया। गाड़ी डिवाइडर पर चढ़ गई और सर्विस रोड के डिवाइडर पर खड़े लोगों को उड़ा दिया। गाड़ी हवा में उछलकर सर्विस रोड पर पलट गई। 26 वर्षीय आशुतोष त्रिपाठी नामक युवक कार चला रहा था। युवक अमरावती नागपुर आ रहा था। इस घटना को लेकर घटनास्थल पर मौजूद लोगों ने अटलांटा कंपनी के प्रति रोष व्यक्त किया है। अटलांटा कंपनी ने रोड का निर्माण कार्य किया। इस रोड के निर्माण कार्य में धांधली की शिकायतें प्रशासन को काफी बार की गई है। मार्ग पर बने गड्ढे को रिपेयर करवाने हेतु भी स्थानिक जनप्रतिनिधियों ने कई बार प्रशासन से गुजारिश की है। इन शिकायतों को नजरअंदाज किए जाने से यह भयावह घटना घटित हुई, ऐसा घटनास्थल पर मौजूद लोगों का कहना है। महाराष्ट्र की सड़कों की मरम्मत नहीं हो रही है, इससे आहत बुलढाणा जिले के महकर निवासी विजय पवार ने नागपुर स्थित केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके निवास स्थान के सामने जहर पीकर आत्महत्या की कोशिश की थी। इन बीसीएन के लिए सातनवरी से कैमरा पर्सन राहुल शेंडे के साथ अरुण महाजन की रिपोर्ट। आज सातनवरी मध्ये अपघात झालेला आहे। अटलांटा कंपनीमुळे तिथे पाणी जमा झालेलं आहे आणि त्या पाण्यामुळे 3 ॲक्सिडेंट झाले आहे। आज आमच्या गावातले 4 लोक ॲक्सिडेंटमुळे मरण पावले। त्या तिथून गाडी त्या पाण्यामुळे इथे आली, इथून 3 पलटा खात त्या लोकांजवळ गेली, 4 लोक इथे मृत्युमुखी पडले आहे। अटलांटाच हे जबाबदार आहे ह्या रोडमुळे ॲक्सिडेंट झाले। ॲप्लिकेशन दिले पण अटलांटाला आणि 3 ॲप्लिकेशन दिलेले आहे। आजही त्यांना फोन केला होता, ती आज स्पॉटवर आलेले नाही। माझे नाव गौरीशंकर मारुती गजबी आहे, सरपंच गटग्रामपंचायत शिरपूर। आज या सातनवरी गावामध्ये जो अपघात झाला, या अपघातामध्ये आमच्या सातनवरीतील जे काही लोकांची हानी झाली त्यामध्ये या जो अमरावती रोडवरती सातनवरी ते 14 मैल हा जो रोड आहे, या रोडवरती जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदाराचं जो काम आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे। काम चांगलं नाही, वारंवार ज्या त्या जेव्हा तेव्हा पाहता कोणत्या ना कोणत्या ठिकाणी घटना घडत असतात, कुठं गड्ढे पडले असतात, कुठं काही असतो, कुठं पाणी साचलेलं असतो। त्याच्यामुळे जो प्रवासामध्ये जे गाडी वाहन चालक असतात त्या वाहन चालकांना कुठे गड्ढा आहे किंवा कुठे काय आहे हे माहीत होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या गाडीचे जे गती आहे ती त्याला समजत नाही। आणि अशा पद्धतीने या अटलांटावाल्यांचं जे वर्क आहे, जो ठेकेदार आहे, या ठेकेदारांची कामगिरी चांगली नसल्यामुळे आमच्या लोकांचे जे जीवहानी होतात याले कारणीभूत या रोडचे कॉन्ट्रॅक्टर आहेत। तरी मी या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की ज्या लोकांची जीवहानी झाली त्या जीवहानीचे सर्वात मुख्य जर कारणीभूत असेल तर या रोडचा ठेकेदार, या ठेकेदारावरती उचित कारवाई करून ज्या लोकांचा जीव गेला, ज्या घरची हानी झाली त्या हानीचा मोबदला त्या लोकांकडून घ्यावा। सर्वात पहिले या जो रोड आहे हा रोड क्लिअर झाल्याशिवाय या घरच्या लोकांचे जे बाडे आहेत या उचलातील त्याचा मोबदला याच ठिकाणी घ्यावा अशी मी शिरपूर ग्रामपंचायतच्या सातनवरी ग्रामपंचायतच्या वतीने या बसस्टॉपवरती किंवा या रोडवरती कुठेही पहा असं की ह्या बसस्टॉपच नाही, या रोडनी जिथे जिथे गड्ढे पडले आहेत ज्या त्या त्या ठिकाणी हा रोड खराब झालेला आहे आणि म्हणून हा सर्वात या ठेकेदाराची चुकी आहे। काम बिलकुल या ठेकेदाराचा वाईट आहे। कधी भी काम कुठेही पहा रोडवरती जिथे तिथे गड्ढे असतात हर ठिकाणी हा रोड ठेकेदार काम चांगलं करत नाही। टोल टॅक्सवरती पहा तर वसुलीला पहिले लवकर घेतो परंतु कामाच्या बाबतीत लवकर काम करत नाही अशी मी या सर्व लोकांच्या वतीने, तरी सर्व गावकऱ्याच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो की त्या ठेकेदाराकडून ज्या लोकांचा जीव गेला त्या कुटुंबाला, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पहिले आजच त्यांच्याकडून मोबदला घ्यावा अशी मी या सर्व लोकांच्या वतीने विनंती करतो।